अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। तांबा पितळाची भांडी चमकवल्यानंतर विश्वास संपादन करून चांदीच्या दागिन्यांना उजळवण्याच्या बहाण्याने तालुक्यातील वसंतनगरात 7 जणांना सुमारे 20,000 गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी पहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा परप्रांतीय भामटेंच्या मुसक्या बांधल्या आहेत। बबलू अबुल मिया आणि मोहम्मद शहनशाह मोहम्मद सदीक गोपालपूर जिल्हा भगलपूर बिहार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। जामनेर तालुक्यातील वसंतनगर गावात 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तांबे पितळ व दागिने चमकवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदार भीमाबाई प्रभाकर इंगळे वय वर्ष 60 वसंतनगर येथे राहणाऱ्या या वृद्धेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील तांब्याच्या हंड्याला चमकवून देण्यात आले व नंतर चांदीचे दागिनेही पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील चांदीच्या पाटल्या व कडे त्यांची पॉलिश करण्यात आली। मात्र 132 ग्रॅम चांदी कमी भरल्याने 5,000 नुकसान झाले। याच पद्धतीने तुकाराम चौहान जमुनाबाई ज्योतिराम चौहान छायाबाई लखीचंद चौहान जबरीबाई पंडित चौहान मीराबाई गोविंदा राठोड आणि कमलाबाई खुशाल सिंग राठोड यांच्याकडील दागिन्यांमध्येही काहीतरी केमिकल टाकून आरोपींनी चांदी चोरली व काही वेळेत हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पहूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली। पहूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत बबलू अबुल मिया आणि मोहम्मद शहनशाह मोहम्मद सदीक यांना फत्तेपूर दोर क्षेत्रातील अटक केली आहे। ही कारवाई पहूरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप चेडे हवालदार विनय सानप किरण शिंपी प्रवीण चौधरी दिनेश मारवडकर अरुण पाटील राहुल जोहरे जिजाबराव कोकणे गोपाल गायकवाड अनिल राठोड आदींच्या पथकाने केली आहे।